राजा एकदा उद्गारला आणि चिल्लीचा चाबूक कडाळला। राजाच्या अंगाला वेढा घालून मोकळा झाला। वादी त्याच्या दंडात बुडाली, रक्ताची धार बोटावरून खाली उतरली। त्यानं आपल्या दंडाकडे मुळीच पाहिलं नाही, रक्त झाडून तो फिरला आणि आपल्या मळ्याकडे चालू लागला। त्यानं वळूनही पाहिलं नाही आणि त्या प्रकारानं चिल्ली चकित झाली। ते रक्त पाहून तिचा आत्मा दुखी झाला। ती दुखीत होऊन पाहू लागली। राजा शांतपणे निघून गेला। त्याच्या हातावर रक्त गळत होतं। आपण मूर्खपणा केला, त्याला मारलं हे चांगलं केलं नाही, याचं तिला वाईट वाटू लागलं। असंच जाऊन त्याला अडवावा, त्याची जखम पहावी, ती बांधावी, असा एक विचार तिच्या मनात जागा झाला। पण तेव्हा तो वेडा राजा दूर निघून गेला होता आणि गावाकडून नाना येत होता। त्या दिवशी एकाच वेळी दोन गोष्टी घडल्या आणि त्या म्हणजे राजाचं डोकं ताळ्यावर आलं। एकाच चापकाच्या फटकाऱ्यानं तो शुद्धीवर आला होता। चिल्ली म्हणजे एक जालिम विष आहे, ते आपल्याला पचणार नाही। आपण उगीच नको त्याची अपेक्षा केली, लाचार झालो, स्वतःला विसरलो, वेळ लावून घेतलं आणि त्याचं फळ हे असं मिळालं। एका नादानपुरीनं मारलं आणि आपण काहीही करू शकलो नाही, रक्तगाळीत पळ काढला। आता ती मला नको, सोन्याची सुरी असली म्हणून उरात मारून घ्यायची नसते। ही चिल्ली म्हणजे सोन्याची सुरी आहे, मला ती नको। मीही काही कमी नाही, मी वाघाला दाव लावीन, पण हे काय, त्या पोरीनं मला मारलं, यापेक्षा मोठा अपमान तो कोणता। माणसानं इतकी लाचारी पदरी घेऊ नये, इतकं गरीब होऊ नये, पण मी एवढा मोठा असून या पोरीसाठी वेडा झालो नी त्या माझ्या प्रेमळ भावनांचा तिने गैरफायदा घेतला। ती उर्मट, नादान आणि भयकलेली आहे, तिनं माझी कदर केली नाही, मी कोण याचा विचार केला नाही। छातीकडे सहज पाहिलं तसा तिला केवढा राग आला, डोळ फुटावेत असं ती म्हणाली। हे का, मीही कमी नाही, मीही तरुण आहे। राजाचं डोकं उलट दिशेने विचार करू लागलं आणि चिल्ली वेडी झाली। आपण त्याला उगाच मारलं, तो रक्तगाळीत निघून गेला। आपण एवढी आगळीक करण्याची गरज नव्हती। त्याला जर आपलं वेळच लागलं तर समजावून वाटेला लावता आलं असतं, पण चाबूक मारून त्याला फोडण्याची गरज नव्हती। हे काय चांगलं झालं नाही, आता तो कधीच येणार नाही, बोलणार नाही, आणि बोललाच तरी तो वैरी म्हणूनच बोलेल। तो पुरुष आहे, पण त्याला आपल्या तारुण्याची घमंड नाही, म्हणूनच तो आला। त्यानं झोप लागत नाही हे सारं सांगितलं, त्यात काहीच खोटं नव्हतं। जे मनात डाचत होतं तेच तो म्हणाला। आडपडदा ठेवला नाही, पण मी हा दुष्टावा केला, त्याला मारलं, एक वैरी निर्माण केला। मी तर त्याला चाबूक मारला, पण तो कुराडीही डोक्यात घालू शकतो। आता पुढं काय होईल कोण जाणे, चिल्ली विचार करीत होती। दिवस उगून मावळत होते, रात्री संपत होत्या। राजा आपल्या मळ्यातून बाहेर पडत नव्हता, पेठेत दिसत नव्हता, किंवा सबब सांगून नानाच्या घरी येत नव्हता। एवढंच नाही तर त्याचा आवाजही ऐकू येत नव्हता। डुक्कर मन गणेश चतुर्थीचा चंद्र पाहत नसते, ते त्या दिवशी स्वतःला दडून घेते। तसाच राजा स्वतःला दडीत होता, त्याचा कायापालट झाला होता, तो सर्व लाचारी झटकून मोकळा झाला होता। चिल्लीला विसरून तो आपलं घर, शेत, मळा यात लक्ष घालीत होता। त्याचप्रमाणे त्याने कुराडीस नवा दांडा घातला होता आणि चिल्लीसाठी तो जेवढा दुबळा झाला होता तेवढाच आता क्रूर झाला होता। आणि ती देखणी चिल्ली राजाचा विचार करीत होती, त्यानं कुठंतरी दिसावं, पुन्हा मळ्यात यावं, घरी येऊन बसावं असं तिला वाटत होतं। पण राजा आपल्या मळ्यातून बाहेर पडला नव्हता। दिवस मावळतीकडे फिरला होता, पाराखाली बाजार भरला होता। चार पाच मेव्याची दुकानं बत्ताशाच्या पराती आणि चुरमुरे घेऊन बसली होती। केळी, कांदे, मिरची, भाजी अशा अनेक पाट्या घेऊन शेतकरी बाया गिराईकाची वाट पाहत होत्या। पारावर राजा बसला होता, तो पान खात होता। त्याचा अवतार आता संपूर्ण बदलला होता आणि तो पूर्वीपेक्षा अधिक बलिष्ठ आणि खंबीर दिसत होता।
त्याची कुऱ्हाड चमकत होती आणि आज तो कित्येक दिवसांनी गावात आला होता। त्याची ती कुऱ्हाड नी तांबड मातीनं लाल झालेली कापड, तो कोशा पटका पाहून गावातील अनेक माणसं नवल करीत होती। काही तर मुद्दाम पुढे जाऊन त्याला रामराम करीत होती आणि राजा हसत होता। आपण सापासारखी काट टाकली नी माणसात आलो असं त्याला वाटत होतं। थोड्या वेळानं चिल्ली बाजारात आली, तोच थाट तेच चालणं, निऱ्यांचा घोळ टेपलण्याची तीच तऱ्हा, तोच देह तेच चढत तरुणपण नी आगळं रूप। पण चिल्ली बदललेली होती, किंचित गंभीर दिसत होती। तिच्या गालावरचं ते गोड हास्य करपल्यासारखं वाटत होतं। ती सरळ समोर पाहत होती, ती सर्व काही पाहत होती, पण आपण काहीच पाहत नाही असं ती भासवीत होती। तिची तरल नजर त्या बाजारावर तळपून स्थिर झाली होती। पारावर बसलेल्या राजाला पाहून तिच्या काळजात धस्स झालं। निमग ती उगीचच फिरत फिरत त्याच्या समोर गेली। डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिनं त्याच्याकडे पाहिलं, उगीचच हसू लागली, ओळखीच्या माणसाशी आवाज चढून बोलू लागली। चिल्लूला बाजारात पाहून ओळखीच्या बाया तिला हका मारू लागल्या आणि चिल्ली हसत हसत या बाईकडून त्या बाईकडे जाऊ लागली। राजा चिल्लीकडे पाहत नव्हता, तो जवळ बसलेल्या लोकांशी बोलत होता नि हसत होता। ती देखणी तरणी चिल्ली पुढं आहे हे त्याच्या हिशोबातच नव्हतं। मग तो उठला, कुऱ्हाड घेऊन शांतपणे चावडीत गेला, अगदी पोलीस पाटलासारखा चावडीत जाऊन बसला। चिल्ली बेचैन झाली, आपण केलेली जखम याच्या वर्मी लागली आहे, म्हणूनच हा असा बेडर नि बेफिकीर झाला आहे, अगदी डोंगरासारखा गंभीर नि अचल दिसत आहे। हा बदल आपल्या ते एका चापकाने केला आहे, आपण ते वाईट केलं। आपल्यासाठी झुरणारा मरणारा राजा आपण आपल्या हातानं असा तलवारीसारखा तीक्ष्ण नि पोलादासारखा कठीण केला आणि आपण स्वतः मेणाप्रमाणे मऊ होऊन त्यानं आपल्याकडं पाहावं, एकदाच पाहावं म्हणून डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहोत, पण तो पाहतही नाही। एकेकाळी याला माझं वेळ लागलं होतं, हा दुबळा झाला होता, माझ्या भोवती घरीप्रमाणे तळपत होता, माझ्या नजरेसाठी मी हिसाब म्हणून याला खूळ लागलं होतं। त्या दिवशी दुपारी मळ्यात आला होता।